नमस्कार मित्रांनो, ॲग्रोकेमिस्ट शेतीविषयक बोलू सारं काही या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस या पिकावरती पडणारे कीटक याबद्दल माहिती घेणार आहोत. मागील व्हिडिओजमध्ये ऊस या पिकाबद्दल लागणीपासून काढणीपर्यंत आपण माहिती घेतली आहे आणि कीटक आणि रोग यांचा स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत. त्यामधला हा कीटक या विषयावरचा माहिती देणारा व्हिडिओ. बाकी सगळ्या ऊस पिकाबद्दल माहिती देणाऱ्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुरुवातीपासून जरूर बघा. आपण 4 ते 5 भागांमध्ये ऊस या पिकाची माहिती देणारी वर्गीकरणाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा ऊसावरील किडीची माहिती देणारा हा व्हिडिओ. किडीमध्ये पहिली जी कीड आहे ती खोड किडा. या किडीची अळी जमिनीलगत खोडात शिरून आपला भाग पोखरते, त्यामुळे ऊसाचा शेंडा वाळतो. या किडीच्या नियंत्रणासाठी ऊसाची लागवड हंगामानुसार वेळेवर करावी. वाळलेल्या सुरळ्या कोंगे जमिनीलगत कापून अळीसह जाळून टाकावेत. उगवणीनंतर ऊस 2 महिन्याचे झाल्यावर बाळबांधणी करावी. ऊसाची लागवड झाल्यानंतर 30 दिवसांनी सरीमध्ये क्लोरोपायरीफॉस 20% लिक्विड 5 लिटर प्रति हेक्टर 1000 लिटर पाण्यात मिसळून ते मिश्रण झारीने सरीत ओतावे व आवश्यकता भासल्यास 60 दिवसांनी परत सरीमध्ये मिश्रण ओतावे. या किडीच्या आर्थिक नुकसानीचे संकेत पातळी रोपाचे 15 ते 22% पोंगे मर इतके करते. खोडकिडीचे जैविक नियंत्रण. लवकर येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अंड्यावरील परोपजीवी कीटक टायकोग्रामा चिलोनिसिस ऊसावरील प्रजाती हेक्टरी 50,000 प्रमाणे लागवडीपासून 45 दिवसानंतर अथवा किडीची अंडी दिसून येतास दर 10 दिवसांच्या अंतराने 4 ते 6 वेळा शेतावर सोडावी. यानंतरचा जो कीटक आहे तो आहे पायरीला. प्रौढ पायरीला वाळलेल्या गवताच्या रंगाचा असतो. पिल्ले प्रौढ पनातंत्र शोषतात. यादीना उपद्रव दिसून येतात. क्विनोलोफॉस 25% लिक्विड 12 मिलीलिटर किंवा डायमेथॉइड 30% लिक्विड 10 मिली किंवा मोनोक्रोमनॅपस 36% लिक्विड 8 मिली किंवा मॅलाथिऑन 50% लिक्विड 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. पायरीला किडीचे जैविक नियंत्रण. या किडीचे नियंत्रण एपिरिकॅनिया मेलॅनोलुका या परोपजीवी कीटकाद्वारे करता येते. यासाठी या परोपजीवी कीटकाचे 5,000 जिवंत कोष अधिक 5,00,000 अंडे प्रति हेक्टरी वापरावे. त्यानंतरचा जो कीटक आहे तो आहे खवला किडे. ही कीड काळसर राखाडी रंगाची असून कांड्यातून रस शोषण करते, त्यामुळे कांडे सुकू लागतात. लागवड करण्यापूर्वी बेने डायमेथॉइड 30% लिक्विड 265 मिली किंवा मॅलाथिऑन 50% लिक्विड 300 मिली 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या मिश्रणात 10 मिनिटे बुडवावे आणि मग त्याची लागण करावी. पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येतात. डायमेथॉइड 30% लिक्विड 26 मिली किंवा मॅलाथिऑन 50% लिक्विड 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीपूर्वी कीडग्रस्त ऊसाचे पाने काढणे तितकेच आवश्यक आहे. त्यानंतरची जी कीड आहे ती पिठ्ठ्या ढेकूण. याला गावंढळ भाषेत आपण पिठ्ठ्या ढेकूण म्हणतो. या कीडीचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात बऱ्याच भागात आपल्याला दिसून येतो. ही कीड फिकट गुलाबी किंवा पिंगट रंगाची असून स्वतःभोवती पांढऱ्या तंतूंचे आवरण तयार करतात. ते लहान लांबट गोलाकार असतात. पर्ण वाढलेले किडे व त्यांची पिल्ले पाचटाखाली काड्यांवर किंवा पोंग्यात राहून रोज शोषण करतात, त्यामुळे कांड्या सुकू लागतात आणि पोंगेही वाढतात. या किडीच्या नियंत्रणाकरिता खवले किड्यांसाठी सांगितलेले नियंत्रण आपण उपयोगात आणायचे. खवले किड्यांसाठी जे नियंत्रण आहे तेच आपण पिठ्ठ्या ढेकून या किडीच्या प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी नियंत्रण करू शकतो. त्यानंतरची जी कीड आहे ती पांढरी माशी. पांढऱ्या माशीचे काळे कोस ऊसाच्या पानाच्या पाठीमागे दिसतात. बाल्याव्यवस्था पानाच्या मागील बाजूने त्या मानाने पाने निस्तेज होतात व पिवळी पडतात. या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतात. डायमेथॉइड 30% मिली किंवा मोनोक्रोमॅटोस 36% लिक्विड 22 मिली किंवा डायक्लोरोफॉस 76% लिक्विड 11 मिली
लिथिओन 50% लिक्विड 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतरची जी कीड आहे ती लोकरी मावा. लोकरी मावा ही उसावर पडणारी सर्वात विघातक कीड आहे. उसाच्या पानाच्या खालील बाजूस मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरीसारखे मेणतधारी पंखी व बिनपंखी गावापिलासह आढळतो. पंखी माव्याची मादी काळसर तांबूस व पिल्ले फिकट हिरवळ, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिकट पिवळी दिसतात. मावा उसाच्या पानाखाली स्थिर राहत रस शोषण करतो, त्यामुळे पीक निरस्तर होते व पानाच्या कडा सुकतात. मावा पानाच्या मधासारखा चिकट पदार्थ विद्वेषवर सोडतो, त्यावर बुरशी वादन पाने काळी होतात, त्यामुळे कार्बन ग्रहण क्रिया मंदावते. अति उपद्रव झाल्यास ऊस कुंकुवत होतो, वाढ घटते, तसेच उत्पादन व साखर उतारात घट होते. यासाठी नियंत्रणाचे उपाय: उसाचा पट्टा पद्धतीने लागवड करावी. कीडग्रस्त शेतातील पाने दसऱ्या शेतामध्ये नेऊ नयेत. कीडग्रस्त बेने पावरू नये. फवारणी अथवा धुळीनंतर 10 ते 15 दिवस उसाचे वाढणे जनावरांना खाऊ घालू नये. किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास खालील कीटकनाशकांची फवारणी करावी, ज्यामध्ये मिथिल डिमेटॉन 25% लिक्विड 15 मिलीलिटर किंवा डायमेथॉइड 30% लिक्विड 15 मिली किंवा मेलोथिओन 50% लिक्विड 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि ज्या ठिकाणी फवारणी करणे शक्य नाही तेथे मिथिल पॅराथिओन 2% ची भुकटी 40 किलो प्रति हेक्टरी प्रमाणे धुरणी करावी. लोकरी मावा किडीचे जैविक नियंत्रण: डिफा कोनोब्राथा म्हणजेच ऑडिहोरा या परभक्षी मित्र कीटकाच्या 1000 आळ्या कोश किंवा मायक्रोमस इगोरोटस मगरळी या परभक्षी मित्र कीटकांच्या 2500 आळ्या किंवा कोश, कार्यसुपरला या मित्र कीटकाच्या 2500 आळ्या किंवा कोश प्रति हेक्टरी या प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त शेतात सोडाव्यात. जैविक मित्र किडी शेतात सोडल्यावर कीटकनाशकाची फवारणी 3 ते 5 आठवडे टाळावी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित माहिती जाणून घेऊया, त्यामध्ये आपण ऊस या पिकावर पडणारे रोग या संदर्भात चर्चा करणार आहोत. धन्यवाद.